शरद पवारांना सर्वात मोठा धक्का. आताची सर्वात मोठी बातमी, अजित पवारांची काका शरद पवारांवर सडकून टीका. बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेहमेळावा राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक माणकर, बाबा कंधारे, पंकज हरकुडे, अप्पा रेणुसे आणि दत्ता सागरे इत्यादी नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. फक्त बारामती करायला मी येथे आलेलो नाही की स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेले नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चारही मतदारसंघात पहिलवानांची मदत महायुतीला हवी आहे. काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, फोन करतील, पण त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. खेळात वाद नको, त्यामुळे महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांतून पहिलवान आले आहेत, त्या सर्वांचे मी स्वागत करतो. शिरूर, पुणे, बारामती, मावळ यासह ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्या सर्वांना सहकार्य करा, तुम्ही आशीर्वाद द्या, आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य करू. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे तसा आराखडा तयार करण्यात येईल. लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज पुढे जात आहे. मात्र काही लोक गैरसमज पसरवत आहेत की जर 2024 मोदी सरकार आले तर ते देशाची राज्यघटना बदल, पण तसं काही होणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.